पदाधिकारी सन्मान्य महापौर विरोधी पक्ष नेते सर्व गटनेते यांच्या समेत आम्ही चर्चा केली सर्व अधिकारी आणि सुदैवाने शहरात पाऊस सुरू झालेला आहे परंतु तो अजून सर्व दूर नाही आहे. धरण क्षेत्रामध्ये अद्याप पाऊस सुरू होऊन धरणात पाण्याची आवक सुरू असल्यामुळं आणि जो उपलब्ध साठा आहे तो आपल्याला जपून आणि काटकसरीने वापरणं आवश्यक झाल्यामुळे आज आपण चर्चा करून असे निर्णय घेतलेले आहे की शहरात ज्या ज्या भागामध्ये दोन वेळ पाणी पुरवठा होतो तिथे रविवारपासून एक वेळ पाणी पुरवठा होईल आणि जर पुढच्या चार पाच दिवसात जर पाऊस नाही झाला तर आठवड्यातला एक दिवस म्हणजे दर गुरुवार त्या दिवशी शहरात पूर्ण भागामध्ये पाणी पुरवठा आपण बंद ठेवू आणि यामधनं मग आपण जे गंगापूर डॅममधलं जे पाणी आहे ते आपल्याला जुलैपर्यंत जे साधारणपणे आपल्याला पुरे व्यवस्थितपणे याचं आपण नियोजन केलेलं आहे. तसंच आपल्याकडे चेरडीमधनं जे पाणी आपण उचलतो वेअरमधनं ते पाणी काही कारणामुळे ते दूषित पाणी असल्यामुळे आपण उचलू शकत नव्हतो म्हणून जिल्हाधिकाऱ्यांना मी विनंती केली होती आणि जिल्हाधिकाऱ्यांनी काल धरणा धरणामधनं पाणी सोडलेलं आहे आणि त्यामुळं जे काही दूषित पाणी ते पुढे वाहून जाईल आणि उद्यापासून आपण चेरडीच्या वेअरमधनं आपल्या पंपिंगमधनं आपण शहराला पाणी पुरवठा करू आणि मुकणेमधनं जे आपण सध्या 80 ml पाणी दररोज उचलतो आहे ते आपण 100 ml नेण्यासाठी प्रयत्न करतो आहे. असं करून आपण गंगापूरला जे सध्या आपण 16 MCFT पाणी दररोज उचलतो आहे ते सर्व बचतीचे मार्ग वापरल्यानंतर आपण ते साधारण 8 MCFT पाणी जर आपण वापरलं तर मग जुलै अखेर आपल्याला पाण्याची अडचण येणार नाही. तसंच जो चॅनलचं काम आहे डेड स्टोरेजचं गंगापूर डॅममधलं जे पाणी आपल्याला जॅकवेलपर्यंत आणायचं आहे ते काम आपलं प्रगतीपथावरती आहे. ते काम आपलं पूर्ण करण्याचा आपला मानस आहे आणि ते पूर्ण करून पुन्हा अशी अडचण शहराला पुढच्या वर्षी येऊ नये त्यासाठी आपण प्रयत्न करतो आहे. हे करत असताना जे स्विमिंग पूल आहेत वॉटर पार्क आहे त्यांनाही आपण आता पाण्याचा पुरवठा बंद करणार आहोत. तसंच आपल्याकडे जे काही कन्स्ट्रक्शन साईट्स आहेत बिल्डिंग जिथे बांधकामांना जो पाणी पुरवठा करतो आहे आपण तोही आपण थांबवतो आहे. नवीन पाणी पुरवठा करणार नाही. शहरात आपण 4-5 दिवसापासून पाऊस पडलेला आहे म्हणून गार्डनसाठी पण जे पाणी वापरतो आपण ते पाणी वापरायचं आपण थांबू आणि आपल्या जे गार्डनमधले जे काही बोरवेल्स आहेत त्याच्या आधारेच आपण पाणी देऊ कारण आता गार्डन्सची पाण्याची रिक्वायरमेंट आहे तशी कमी झालेली आहे. आपल्यामार्फत मला नागरिकांना विनंती करायची आहे की पाण्याचा काटकसरीने आणि जपून वापर करावा.